नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आपला क्लासवाला या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण बघणार आहोत द्वितीय घटक चाचणी पेपर वर्ग यत्ता नवी विषय विज्ञान तंत्रज्ञान भाग एक व दोन एकूण वीस गुणांचा आपला पेपर असणार आहे यासाठी वेळ आहे एक तास चला तर सुरू करूया आजचा पेपर यामध्ये प्रथम बघूया भाग क्रमांक पहिला यामध्ये प्रश्न क्रमांक एक अ खालील विधानांसाठी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहायचे यामध्ये एक समुद्रात बुडलेले एखादे जहाज मोठी वस्तू शोधण्यासाठी टिंबटिंब तंत्रज्ञानाचा वापरले जाते अ रडार ब पेरिस्कोप क सोनार ड स्कॅनर यानंतर दोन टॉर्चमध्ये टिंबटिंब आरशाचा वापर करतात अ बहिर्गोल ब अंतर्गोल क द्विअंतर्वक्र आणि ड द्वि बहिर्वक्र <laughs> प्रश्न क्रमांक एक यामधील ब वेगळा घटक ओळखा यामध्ये एक दाढीचा आरसा वाहनाचा हेडलाईट सौर उपकरणातील आरसा वाहना बाहेरील आरसा यामध्ये वेगळा घटक ओळखायचा यानंतर दोन बाह्य करणं मध्यकर्ण अंतर करणं आणि गज कर्ण यामधील वेगळा घटक ओळखायचा एकूण दोन गुणांसाठी प्रश्न क्रमांक दोन शास्त्रीय कारणे लिहा कोणतेही एक यामध्ये लिहायचं आहे दोन गुणांसाठी यामध्ये पहिलं वर्गात निर्माण झालेला प्रतिध्वनी आपण ऐकू शकत नाही दोन अंतर्गोल आशेच्या सहाय्याने कागदावर सूर्याची प्रतिमा घेतल्यास काही वेळाने कागद जवळ पेटतो याचं काही शास्त्रीय कारण आपल्याला लिहायचं आहे यानंतर प्रश्न क्रमांक तीन यामधील अ बघूया खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा कोणते एक उत्तरामध्ये लिहायचे दोन गुणांसाठी यामध्ये पहिलं गोली आरशामुळे होणाऱ्या पर्वत परावर्तनासाठी कोणकोणते कौन चिन्हे संकेत वापरतात दोन टिपा लिहायची सिस्मोग्राफ कोणतेही एक लिहायचे दोघांपैकी यानंतर बघूया प्रश्न क्रमांक तीन यामधील ब खालीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडायचा आपल्याला दोन गुणांसाठी यामध्ये पहिलं नीताला वीज चमकल्यानंतर चार सेकंदांनी विजेचा आवाज ऐकू आला तर वीज नीतापासून किती अंतरावर असेल यानंतर दोन आकृती काढून नावे द्यायची बहिरगोल आरशाची मिळणारी प्रतिमा याच्या काही आकृती काढून नावे द्यायची आहेत यानंतर भाग दोन यामध्ये प्रश्न क्रमांक पहिला एक अ खालील विधानांसाठी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहायची ठीक आहे दोन गुणांसाठी यामध्ये एक टिंबटिंब क्रियेमध्ये एका भागात सं संश्लेषण झालेला किंवा शोषून घेतलेला पदार्थ दुसऱ्या भागापर्यंत पोहोचवला जातो अ बाष्पोच्छ्वास ब उत्सर्जन क परिवहन ड व्याश्लेषण यानंतर दोन गुणसूत्रे मुख्यत्व टिंबटिंबाने बनलेली असतात अ डी एन डी ए ब डी ए ए डी एन ए क आर एन ए ड एन डी डी पी ठीक आहे यानंतर वया प्रश्न क्रमांक एक यामधील ब सारणे पूर्ण करायचे मेंडेलचा एक संख्या संतांतीचा प्रयोग आपल्याला ही सारणे ते पूर्ण करायचे यामध्ये स्त्री युग्मक आणि पुयुग्मक ठीक आहे व्यस्तपणे साधने आपल्याला पूर्ण करायची यांची संतती कशी घडून आली ते लिहायचं यानंतर दोन प्रश्न क्रमांक शास्त्रीय लिहा कोणत्याही एक यामध्ये आहे दोन गुणांसाठी यामध्ये पहिलं राळ व डिंक हे पदार्थ वनस्पतीच्या शरीराबाहेर टाकले जातात दोन लग्नापूर्वी व वर या दोघांची रक्त तपासणी करणे गरजेचे असते दोघांपैकी एक शास्त्रीय कारण लिहायचं आपल्याला यानंतर प्रश्न क्रमांक तीन थोडक्यात उत्तरे लिहायची कोणते एक यामध्ये लिहायचं आहे एक मानवी मेंदूच्या भागांची नावे लिहा व कोणतेही एका भागाचे कार्य स्पष्ट करायचे यानंतर दोन डी एन ए रेनूंची रचना स्पष्ट करायची कोणतेही एक यापैकी लिहायचे थोडक्यात उत्तर यानंतर ब आकृती काढून भागांना नावे द्यायची चे? एक चेतापेशी आणि दोन गुणसूत्रांची रचना कोणते एक यापैकी लिहायचे मित्रांनो व्हिडिओ आवडल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचे अशाच नवनवीन व्हिडिओसाठी धन्यवाद